अकोले तालुक्यातील मनोहरपूर येथील युवराज भांगरे यांच्या घराच्या परिसरात एक नवीन पक्षी आढळून आला होता। अतिशय सुंदर आणि मनमोहक असा पक्षी होता। या पक्षाचे नाव स्वर्गीय नर्तक असून हा पक्षी मध्य प्रदेशचा राज्य पक्षी म्हणून ओळखला जातो। प्रामुख्याने स्वर्गीय नर्तक हा हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश मध्ये आढळतो, तर भारताबाहेरही मलेशिया, श्रीलंका आणि तुर्कीस्तान या देशांमध्ये प्रामुख्याने तो आढळतो। महाराष्ट्रात हा पक्षी खूपच दुर्मिळ पाहायला मिळतो, त्यामुळे महाराष्ट्राचे छोटे काश्मीर म्हटल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील छोट्याशा गावात हा पक्षी आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। मनोहरपूर येथील युवराज भांगरे यांच्या घरी हा पक्षी एक दिवस आश्रयाला होता। स्वर्गीय नर्तकबद्दल त्यांनी त्यांचा अनुभव MH टाइम्स मराठीला प्रतिक्रिया देत सांगितला आहे। प्रतिनिधी गणेश आवारी, MH टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर। जसं की तू आपल्या संतांनी एकनाथ महाराजांनी एक अभंग लिहून ठेवलाय, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनी राहती, ऐसे तैसे असावे संसारी। तर असाच मला माझ्या गोठ्यामध्ये खरोखर असाच प्रत्यय आला की एक असाच पक्षी माझ्या गोठ्यामध्ये एक दिवस आणि एक रात्र मुक्कामी होता। पक्षी इतका सुंदर होता तो की त्याची साधारणतः 1 ते 1.5 फुटापर्यंत लांब शेपटी होती। सफेद पक्षी होता, त्याचं डोकं काळं होतं आणि डोक्यावर पण असा काळा तुरा होता। तो तुरा तो असा चिवचिव करताना जसा मोराचा पंखा फुलवतो तसा त्याचा पंखा पण असा फुलायचा, इतकं नयनरम्य असं दृश्य होतं त्या पक्षाचं। आणि आम्ही त्या पक्षाचे फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि आमच्या मित्रांना पण दाखवले, खूप त्यांना पण आनंद वाटला। म्हणून म्हणलं चला आपण एक अशी ही बातमी सर्व जनतेला पण कळू द्या की असा पक्षी आहे एक जो आपल्या महाराष्ट्रामध्ये आला कुठून तरी। त्याच्याविषयी मग थोडीशी आम्ही माहिती पण काढली गुगलवरून, तर त्या पक्षाचं नाव आम्हाला नंतर समजलं, तर त्या पक्षाचं नाव आहे स्वर्गीय नर्तक। हा पक्षी साधारणतः मध्य प्रदेशामध्ये आढळतो आणि तो पक्षी मार्च महिन्यात ते मे महिन्याच्या दरम्यान तो भ्रमण करतो, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण दुसऱ्या राज्यांमध्ये तो भट जा येतो आणि त्याच्यामधून मग तो पक्षी कदाचित माझ्या घरी आला असावा। पण पक्षी इतका छान होता की तो माझ्या आसपास फिरायचा असा गोठ्यामध्ये। एकदा तर असा प्रसंग झाला व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटन की तो गायांच्या गोठ्यामध्ये त्या गव्हाणीच्या जवळ लाकडावर बसला असता गायीनं त्याचं शेपूट इतकं लांब होत की गायीनं त्याचं शेपूट तोंडात धरलं होतं मित्रांनो, म्हणजे इतका छान होता तो। इतकं असं साधारण इतकं लांब त्याची शेपूट होती, गायीनं तोंडात धरल्यानंतर तो कडीवर थांबला आणि भुरकून दिशी उडाला, म्हणजे असा सुंदर पक्षी तुम्हाला पण